पदवीच्या साश्टीकारा कार्यावळीत तुमकां सगळ्यांक येवकार. आज आमी हो साश्टीकार सामको शेताक घेवन आयल्यात. हाचे कारण म्हणजे सद्याक गोंयांत भितर एक हे हांगा साकवाळे जर पळयले जाल्यार तो दोंगर कापून सगळो हे काबार केल्लो आसा, सैम काबार केल्लो आसा. रेश मागूश दोंगर कापून सैम काबार केल्लो आसा. आनी ह्या वडच्यान आमगेले आमचे कोस्टल जे एरिया आहा, जी आमचे करमण्या बाणावली, त्या वडच्यान लोकांची शेतां सगळीं विकती घेवन थंय व्हडले व्हडले प्रोजेक्ट घेवपाक सध्या आमी आसात करमण्या. करमण्या दिकतळ्याचेर, दिकतळो म्हणजे एक हांगा पयलीं सगळे सगळे शेत रोवपी, शेत कसपी सगळे आमचे नीज गोंयकार हांगा हे सगळे शेत रोवपी. आनी आज अशें कळटा की एक दिल्लीचो कोण तरी गुप्ता म्हणून तो हे सगळे आमचे एक 10,000 सुमार स्क्वेअर मिटर जमीन तो विकत घेवन हांगा प्रोजेक्ट घेवपाक. आनी हेच हाजेर सगळे हे करपाक आमचे भितर आहा आमचो बाणोलेचो MLA वेंद्री कुतिनो. वेंद्री म्हाका एक सांग, हे सद्याक कितें चल्लां कितें? किरण बाब, पयले सुवातेर वेलकम तुका मुगे गांवांत करमण्या. आनी तें देखून साश्टीकार इन करमणा. हय, साश्टीचें जें आज तूं दिश्टी पडटा हें जें आख्खें फाटल्यान शेत. हय, फाटल्यान आहा तें दिगतोडें, दिगमो रोड म्हणटा तेका. ल्हान आसतना सद्दां येता हिंगा आमी शेतां येताले. मुगेलें हिंग मुखार शेतां, हांव जायत पाट मुटा म्हाका शेतां मुगो करमण्या. आनी तें शेत येचो हिंगा. हां, आनी फाटल्यानूय एक शेतां. हीं शेत आमी पुरयलें न्हय, कायदो केलो आहा सरकारान पुरोवपाक, इंकपाक सगलें. पूण आज कितें जाता, अकस्मात हें दड शेत फाटल्यान यू कॅन सी लॅक्स ऑफ जमीन फाटल्यान शेतां जमीनी. आनी उदकां आसा म्हणजे तुगेले हे सगळे शेवणी बशिल्ले आसात. सगळें बसलो आहाय, हिंग दोड्या दोळ्या वावा निजोर आहाय. आनी सद्दां जमीन ओली, सद्दां व्हेरी गूड फॉर कल्टिवेशन. लोकांत अजून रोयताय, अजून रोयनाय. बट द होल थिंग इज आज सरकारान अकस्मात कायदे असले केले, ते कायद्या मध्ये कोणूय कितेंय गोलमाल करता आनी इकता. आनी आज ही सर्वे नंबर 130 सब डिविजन 5 130 12 5 सुमार 9,500 आनी 50 किती जमीन. पण सौरभ गुप्ता म्हणजे ते गेली. ओके, कायद्यान गेली, बेकायद्यान गेली. तेजे टेनंट आहाय, तेजे कल्टिवेटर आहाय. आमचो गांवचो लोक आहा जे कोण इकली तेका. कायद्यान इकली, ओनर आहाय या ओनरान इकली खबर ना. पूण घुसपोड करून इकली. आनी आज फॉर्म वाल्यान फोटिनाचें नांव आहा आनी जमीन दिसलो. ओके, नांव आमी कितें करपाचें मुखार? उलीचें जमीन आतां सुमार 10,00,000 जमीन उरला. पण हे जर पळयलें जाल्यार ही सामकी लो लायिंग एरिया आनी सामके कॅचमेंट एरिया. कॅचमेंट एरिया उदक उरपाक जाय, हे करपाक. आनी उदक ना म्हणटा, उदक ना म्हणटा. आनी असली जर हे केले, हातूंत जर फाल्यां हे भरून जर थंय प्रोजेक्ट आयलो जाल्यार जावपाचें कितें? आनी दुसरे प्रोजेक्ट आयलो, दुसरे पयशे ते एग्रीकल्चर जमीन उडयत हिंगूंक जायना. हे पुर्तुगेज टायमार कायदे घायले, एग्रीकल्चर जमीन तूं रोव या रोयनाका. यू कॅनॉट सेल. तूं म्हणटा ती कुंदादी म्हणटो. लँड यूज तुका चेंज करपाक मेळटा, करूंकूय जायना. लँड यूजूय करूंक जायना, इकपाकूय जायना. पूण आतां एग्रीकल्चर डिपार्टमेंटान आनी असले एमेंडमेंट हाडून तूं जर असो शेत रोयना जाल्यार तुज्यान ती इंकपा जाता. तुज्यान आनी कितें करूं जाता? हें घुसपोड कोण उडयलो आहा सगळो कायद्याचो. आनी घुसपोड केलो म्हणून आज मुद्दम तूं कितें हाडलें? कॅन यू सी दीस वास्ट लँड? डू वी वॉन्ट बिल्डींग हियर? डू वी वॉन्ट फार्म हावसीस हियर? आम आहा हिंगा पीसफुली रावताय. आतां हें अशें करून इकलें कायद्या प्रमाण पयशे दिन तेन घेयले आमगेले गोंयकाराक. आमगेलो गांवचो कोणूय तो इकलो तो तेका इकलें. बट कायदे कोण केले इकपाचे? मेन इज ह्युमन बिंग वील सेल. कायदे केले म्हणून प्रोटेक्ट करपाक काम कोणालें? प्रोटेक्ट करपाक काम गव्हर्नन्स जो कोताय, आज सरकार जो गव्हर्नमेंट कोता तेका काम प्रोटेक्ट करपाचे. तेन्ना लोक जो आहा कायद्या प्रमाण उरतलो. ही शेत उलय कित्याक? पुर्तुगेज टायमार कायदे आहले आनी ते कायद्या लागून ही शेत उलय. पुर्तुगेजान जर तेनो कायदो केल्लो जाल्यार हिंग बिल्डींग आसता आहले. सो आज सगळें हें कोण सांबाळपाक जाय? ही ग्रीनरी कोण सांबाळपाक जाय? फाटल्यान तुका बर्ड दिश्टी पडटाय, कोण सांबाळपाक जाय? पूण हें दिला परमिशन कोणे? परमिशन आत्माक दिसता हें तूं सगळें रेवेन्यू डिपार्टमेंटाक. सगळें रेवेन्यू डिपार्टमेंटाक कितें जालां? पेपर सगळीं गोलमाल जाल्ली. आय एम ब्रिंगींग इट टू द नोटीस ऑफ एवरीबडी. लोकां नात वयर सोन झगडपाक जाय जमीन चालवा करपाक. दीस इज वॉट द गव्हर्मेंट इज एक्सपेक्टींग. आज हे गुप्ता बी येवन घेताय. आज हे कित्याक इकपाक जाय? कित्याक प्रोसिजर करपाक जाय? आय थिंक वी शूड स्टॉप ऑल दीस. आय एम रिक्वेस्टींग द TCP मिनिस्टर, रिक्वेस्टींग द रेवेन्यू मिनिस्टर बाबुशा, रिक्वेस्ट करता. सर्वे नंबर 130 सब डिविजन 5 कारमोना हिंगा हे चोयचें. हे डॉक्युमेंटेशन कितकोन गेले? कंप्लेन करून जायना. वी शूड स्टॉप दीस मेकॅनिझम. काल जेन्ना TCP मिनिस्टर म्हळ्यार आमचो कुट्टोरेचो आमदार
आलें सिग्नल लॉरेन कुट्टोऱ्याक हील कटींग जाता म्हूण एक इश्यू जाता. तो म्हणटा की ते हील कटींग जाता, हे कन्वर्जन जाता, तातूंत टीसीपीचो कांयच रोल ना म्हणटा तो, ते जात तितले इलिगल जाता म्हणल्यार विदाउट टीसीपी परमिशन जाता. सो हे जाता तशें म्हळ्यार पीस तुमगे पीसमील हे आहा काय म्हणून टीसीपी वेगळे, गव्हर्नमेंट वेगळो, रेव्हन्यू आनी कितें काय सगळे सगळे म्हणजे ते जेन्ना सांगताय की टीसीपी इनवॉल्व ना, टीसीपी इनवॉल्व ना आनी लोक इलिगल कोताय, सो डेट मिन्स ते खुद मानून घेताय की तेंगे सरकारागे जी पुलीस म्हणटा ती एजन्सी आहा लॉ बाइंडींग फोर्सीस जी आहा, ज्यो एजन्सीज आहा त्यो एजन्सी काम करना. टीसीपी बरें म्हणटो आपल्याक परमिशन दिलं ना, बरें तुगे टीसीपीन परमिशन दिलं ना, दुसऱ्यो एजन्सी सरकारागे तुमगेच काम करनाय न्ही, डेट मिन्स कोणाच्यानी कितें डोंगर कातरपा जाय इलिगल. तुगे सर्वलन्स म्हणून ना जालं ना, फेलियर जालं ना तुगेलो, तुगे सीआयडी भोंवता. हांव हा थिंग येत म्हूण कोणाकूय सांगलो जाल्यार सीआयडी ह्या बांदार आसता आसलो म्हाका फॉलो करपाक, ओके. पूण सीआयडी भोंवत तुगेली, तुका सीआयडी भोंवत ते दोंगर कातर तो दिसती पण फुकत आमदार खंय वयताय ते सीआयडी कोटा, सीआयडी सगळे प्रोग्राम करता तुमचो येल न्हू आसता दोंगर कातर ते सीआयडी दिसती पण. तुगेले कॅबिनेट म्हणल्यार इट्स इट शूड बी अ कलेक्टिव्ह डिसिजन सगळे, म्हणल्यार जर बरें केल्यार तुवें सगळ्यांनी केला आनी जर वायट केल्यार सगळ्यांनी केला अशें चाललां. कायदे केल्ले चिंतून आतां जायत जा म्हणटाय, जायत जाणांनी पयली कायद केल्ले म्हणटाले आमी बरें चिंतून केल्ले, त्या लोकांनी केले, आतां कोताय ते कित्याक कायद केले. कॅन यू बिलीव 9,500 सुमार जमीन आतां गुप्ता म्हणटा तो येयलो, थिंग मागीर रेड्डी येतलो, थिंग आनी आनी कोण येतलो. पूण हे तुगे आतां हे शेत पळयल्यार तो प्रोजेक्ट जाता तर एक्सेस जाय न्ही, एक्सेस ना विदाउट एक्सेस. वॉट आय अंडरस्टँड आमगेलो हिंगाचो एक्स पंच मेंबर आहा, तो एक्स पंच मेंबर आतां एक गुप्ता हेल्प करपाक भोंवता की एक्सेस रस्तो घेवपा आनी भाट घेवपा. विदाउट एक्सेस ताका हे जाले कशे कन्वर्जन ऑफ लँड, बाईंग ऑफ लँड, एव्हरीथिंग इज एव्हरी. कितें तूं हे कोता कायद्या भितर तुका पयली एक्सेस आसपाक जाय न्ही, कायद कायद आहा कायद ना ते आतां कोणा खबर ना. हू वील चॅलेंज, यू वॉन्ट द कॉमन मॅन ऑफ कारमोना टू स्पेंड मनी गो टू कोर्ट एन्ड चॅलेंज हो सिस्टम, दॅट इज वॉट यू वॉन्ट. कोणी कितें बेकायद्याशी वसोन भाट घेतलो तुमी कायदे मिक्स केलो आय सगळे पळोवा आनी यू वॉन्ट द पीपल ऑफ कारमोना टू कम कंप्लेन कर तुगे पयशे मोड आनी तूं फायट कर एशें जावपा जाय. इट शूड बी आतां हांव येयलो न्हू हाजी लोक भायर सरलो, हांव भायर सरलो, हांव मुगे गांवां पयलीं कॉमेस केलो आनी तुमी शास्त्रीकारां पयलीं कॉमेस केलो, आमी सगळे कोण येया पयलीं मुगे कॉन्स्टिट्युएन्सी जितली 39 येया अंडर जे प्रोपोजल गेल्ले आहाय जे हांव असेंब्ली उलयल्लो त्या प्रोपोजलाचेर आमी एवरी वीक टू टायम काडटा, हांवूय टायम काडटा. लेट अस गो ऑन द ग्राउंड. कितले अशें आसतले तुगे सामके कित्याक लागून सांगतो तुगेलो तुगेलो हो आसा हो आमकां पोस्टल कारमोण्या सारको गांव आहा तो अजुनूय आमकां गांव असो दिसता. व्हेरी नायस, चोय मरे गांव चोय मरे आमगेलो गांव असो दिसता. यू सी द सी द एअर ती गरमी देखून आता ती गरमी पळय तूं उमेद आसा इंगेन सांजचे बसताले. पयलीं आमी कांदोळे भोंवताले कांदोळे तेन्ना गांव अशें आशिल्लें, आतां कांदोळ्या गेल्यार पांय घालपाक जावना. कलंगूट आमकां वेळ सारकी सारकी प्रिस्टीन बीच म्हणटा पळोवपाक मेळटाले, थंय खेळपाक मेळटाले भुरगीं आसताना. आतां गेल्यार तुका ते तुगे पांय घालतलो जाल्यार खंय घालपाचो तो हे आहा. सो तुगे करमण्याचेय बी आतां जर अशें जालें जाल्यार हय जर गांवची जी ब्युटी आहा ती हालतली अशें दिसना. म्हळ्यार मेन म्हणजे आमचे गांवूच आतां पेड्ड्यार जावपाक जे कारस्थान सरकार करता काय म्हणया. सरकार कायद कोत्ता ते गांव पेडेर न्हू, सरकार कायद कोत्ता आपल्यागे बर्ड्स बोरपाक आनी तितून बर्ड्स बोर तितून आज चोय. यू सी द ब्युटी ऑफ दीस, आख्खो गांव डिस्टर्ब जालो आहा आनी गांव चिंतता कोण वयतलो मुखार उलोवपाक, कोण वयतलो हू वील को कोण कोत्ता तेजे कडेन हाल तुगे घराको कितें जायत. सो एज एन MLA आय हॅव टेकन अ प्रो इनिशिएटीव. हांव हेडोनाचेर उलयल्लो फस्ट टायम, आय स्पोक अबावट दीस सर्वे नंबर 1 ऑन हेडोन. ताजे फाटल्यान परत एक फाट उलयलो आनी आज तुजे बरां हांव आयलां. वाय आय एम डुईंग दीस, ही मॅसेज रेवेन्यू डिपार्टमेंटाक पावपाक रेवेन्यू मिनिस्टराक पावपाक आनी तूं प्रो एक्शन घे. आतां तूं रावनाका की करमणकार तुजे बरें येतले आनी पयशे मोडले आदोगाद कोतले आनी कोतले. यू फायंड आवट हाव दीस हेज हॅपन्ड, हॅज अ टेनंट सोल्ड दीस प्रॉपर्टी, हॅज अ कल्टिवेटर सोल्ड दीस प्रॉपर्टी, हू हॅज सोल्ड दीस प्रॉपर्टी, हॅज ओनर सगळे आहले इकता आसतना सी आहली डॉक्युमेंटेशन आहल्यो फॉज केल्ले डॉक्युमेंट तूं फायंड आवट एस करून ही जमीन गेल्या हे सगळे शेत वयतले. आनी आज हांव गोंयचे लोकांक सांगूंक सोदतां सी आमी आज अडेज वर्स जालीं, अडेज वर्स जालीं आमी असो एकूय शेत इंकलो ना आमकां तेंकून आमकांय शेतां येसली सुमार 20-25,000 जमीन आमकांय आहा ती इंकी जाल्यार आमकांय 4-5 कोटी आमकांय मेळटले बट वी आर नॉट डुईंग इट. सो पयशां पासत हे खूश न्हू आमी आज जरी तरी गोंय सालवा करपाक जाय हे सालवा करपाक जाय. हाल्यां आमी कोस्टल बेल्टार रावताय केन्ना एक याद दवरपाक जाय सुनामी म्हणटाय ती येयली हो दोयरो वयर सोलो जाल्यार वी आर द क्लोजस्ट तेन्ना हो जागो हेल्प कोतलो उदो रिटेन करपाक हिंग उदो येवन भोंवतलें घरां येच पयलें पूण हें समज बोलें
आनी हें सगलें एक बिल्डींग बांदिली जाल्यार तें उदक सामकें आमगेलें गांवां पावतलें, सामकें आमगे मडगांव पावतलें, मडगांव पावतलें आनी ती स्नूक पावतलें. सो वी वील वाय आर दीस केप्ट प्रिजर्व कित्याक केलें, दीस ऑल्सो एक्स एज अ एमर्जंसी सिट्युएशन फॉर वॉटर, वॉटर क्लॉक जावपाचें, वॉटर रिटेन जावपाची एरिया ही. आनी आमच्यानी हें इकपा जायना, आनी कितें इकपू भायर लोकांकू. आज जोरी तरी हें जाता, म्हाका सांगता गोंयभर लोकांनी आज जाण जावपाक जाय. लेट अस गो वीथ साश्टीकर टू ऑल द प्लेसीस. वी वील स्टार्ट फ्रॉम माय विलेज, आय स्टार्टेड फ्रॉम कारमाला, वी वील गो टू द नेबरिंग विलेजीस अँड रेस्ट इन माय कॉन्स्टिट्युएन्सी अँड देन वी वील गो इन द अदर कॉन्स्टिट्युएन्सीज ऑफ गोवा. संदीप, तुका एक हाजेर हांव, आमच्या एक स्टडी जाल्ली आसा ऑन दीस टू तशें टायडल आमच्या फ्लो हाजेर जाल्ले आसा. ते म्हणटा की सँड ड्यून्स हांगा जे कोलवा किंवा बाणावले जे वाटी आसात, सँड ड्यून्स जर कापले जाल्यार तूं म्हणटा ते जर सुनामी खातीर जाले, दर्याचे जर हे वाडले आमगेले कितें लेवल वाडले उदकाचे जाल्यार पावसा भितर ते सारके म्हणजे तांकां स्टडी आसता न्हय, कोलवा आनी जर बाणावले जर एकवटे डायरेक्ट मडगांवां उदक वतले म्हणून. सो तूं म्हणटा तशें हे आतां तुगेले कसले आतां एक खोल जागे आसात ते जर पुरयले किंवां हे बांद आसात ते जर कापून ताचे रस्ते केले किंवां आनी कितें केलें, सगळी आमची इकॉलॉजी आसा ती हालतली. प्लस ही जमीन आसा ती म्हाका बायोडायवर्सिटी जर सारके हॉटस्पॉट्स हे आसा म्हणजे तुगेले हांगा आमगेले कोस्टल साश्टीतले कोस्टल एरिया आसा ती, इट इज अ बायोडायवर्सिटीचे हाजे हॉटस्पॉट सारके. ते हे सगळे चेंज जाता आसतना गव्हर्मेंटाक तुका दिसना ती गव्हर्मेंटाक लागणूक की हे सारके सांबाळून दवरपाक जाय. हे आमगेले सगळे आतां ब्युटी ब्युटी सोड पूण इकॉलॉजिकली इम्पॉर्टन्स दिवन हे सांबाळून दवरपाक जाय दिसून तुका. सो प्रॉब्लम कितें जालो आहा, हांवें चीफ मिनिस्टराक भरपूर सांगलो आहा, फेस टू फेस सांगलो आहा, एसेंब्ली सांगलो आहा, हें जें बायोडायवर्सिटी, हें जें एनवायरमेंट आहा, शेत प्रिजर्व करपाचें, सँड ड्यून्स प्रिजर्व करपाचें, बायोडायवर्सिटी कडेन आयज सँड ड्यून रिस्टोरेशन प्लॅन म्हणून ना. हय, एक कोणें सँड ड्यून हें केलो कातल्लो जाल्यार ताका रिस्टोर कितकोन करपाचो तो प्लॅन बायोडायवर्सिटी कडेन आज ना दिवपाक, तांकां अजून पुसो ना. ते म्हणटा यू रिस्टोर, हाव टू रिस्टोर यू शूड बी टॅलिंग डॅम. सो हें ना, हें एनवायरमेंट रिलेटेड. सँड ड्यून्स इज अ नॅचरल बॅरियर, नॅचरल बॅरियर, आनी सँड ड्यून आपशें बिल्डअप जाता. जरी तर तूं सँड ड्यून क्रिएट करपाक जाय, ताका बिल्डअप करपाक वाऱ्याचे जो कोस येता तो बिल्डअप करपाक यू हॅव टू क्रिएट समथींग. तेजी स्टडी आसतली, एन आय ओ घेवन करपाक लागून ताजें वेजिटेशन जावपाक जाय, तेजें वेजिटेशन घालपाक जाय, एन आय ओ को डिस्कस करून करपाक जाय. पूण हें सगळें करतलो जाल्यार तुका कडेन इंटेन्शन आशिल्लो एक एनवायरमेंट मिनिस्टर जालो. आज आमगे जो एनवायरमेंट मिनिस्टर आहा तो पयसो दोंगर कापता, तो आमगे हे तूं न्हंयको गेलो जाल्यार कोरमणे हे दिखतोडे एशी, दीस इज ऑन द वेस्टर्न सायड. ऑन द इस्टर्न सायड तूं न्हंयको गेलो जाल्यार तेणें आखे मॅनग्रोव जे कोण गेलो, ही हॅज लायट ऑन द फ्लोर ऑफ द हावस की आपूण मॅनग्रोव कातूल न्हय, मुको फूल एविडन्स आहा, मुको सगळें आहा, फ्लोर ऑफ द हावसाचे हांवें दवरलो, हांवें ब्रीच ऑफ प्रिविलेज गायलो आहा ऑन द फ्लोर ऑफ द हावस, देट ही इज लायंग ऑन द फ्लोर ऑफ द हावस. असलो जेन्ना मिनिस्टर आहा जेन्ना हे आनी आनी कितकोन सालवार जातलें. हो सरकार जरी तर असलो मिनिस्टराक पोशिता आनी हे तेगे पोर्टफोलिओ तेका दिलो आहे जाल्यार हे मिनिस्टर आसता आमच्यानी हे कितकोन सांबाळपाक जाता. यू नीड टू रिमूव दीस गाय, देन ओनली वी कॅन टॉक समथींग. तूं म्हाका सांग, हांव जेन्ना मिनिस्टराक सांगता यू शूड बी रिमूव फ्रॉम द कॅबिनेट बिकॉज यू आर डिस्टर्बींग द एनवायरमेंट जाल्यार एनवायरमेंट प्रोटेक्ट करपाक असले इश्यू हांव तेजे बरें घेवन कितको वयतलो. तो कलेक्टरां येता म्हज्यान हे सगळे इश्यू घेवन तेजे बरें कलेक्टरां वचपाक जाता, तुकाय आपोवपाक जाता, सगळें आपोवपाक जाता. हे म्हूण हे एनवायरमेंट रिलेटीड इश्यू, हे रिवर साला इश्यू हो सॉल्व करपाचो. पूण जे मनशाक हांव उलयतां तेणें दोंगर कापयल्लो आहा, जे मनशाक हांव एनवायरमेंट मिनिस्टराक हांव घेवन वयतलो ताणें मुगे गांवां मॅनग्रोव तातून उडयन थिंग जमीन पाडलेले, तेजे बरोबर वचून हांव ग्रिव्हन्सीस कितकोन सॉल्व करपाचो. हाव कॅन यू टॉक टू अ पर्सन हू इज डिस्ट्रॉईंग द एनवायरमेंट एन्ड हाव कॅन वी अप्रोच हीम टू सेव द एनवायरमेंट. सो आज हें कोफुसांव जाल्लें आहा बीजेपी सरकारा, आज हें कोफुसांव जालां वे एनवायरमेंट इज कन्सर्न, पोल्युशन इज कंट्रोल कन्सर्न, दीज मेजर टॉपिक्स आर कमिंग अंडर दीस मॅन एन्ड दीस मॅन इन सेल्फ इज दीस यूजिंग हीज पोर्टफोलिओ. बीजेपीकूच हे करपाचे दोश दिवपाचो काय द इंडिव्हिज्युअल बिकॉज ही वॉज अर्ली अर्ली इन सम अदर वे आनी तेन्नाय तो तेच करतलो असो पण हे जाता की ते आमचे एलिगेशन्स जातात. हांवें पळयलें ना पूण एलिगेशन्स पयलीं जाताले हे जाताले अशे एलिगेशन्स जातात. म्हज्यान मरे एक सांगपाक जाय आमगे आम आदमी पार्टीन पार्टी प्रोटोकॉल जो आहा, पार्टी जो डायरेक्टीव जाय इतली घोट आहा की फाल समज वेन्झी कितेंय समज करपाक सोदता जाल्यार वेन्झीक डिस्कॉलिफाय करपाचो इमिजिएट प्रोसिजर आसतलो. सो तो आम आदमी पार्टीन तुमी चोयलो जाल्यार आमगेले जे जितले एम एल ए आहाय ते जबशी हिंगा थिंगा घुसपोल नाय कितें करपाक. वी आर ऑल इन टॅक्ट न्यू म्हणल्यार धा वर्सां जालीं, धा वर्सां जालीं सरा भितर गायलो,
सरा भितर घालून आतां दोन वर्सां मनीष सिसोदिया देड वर्स तो रावून आयलो भितर सगळ्या आज क्लीन चिटाचे भायर येयल्ले आहा आनी ऑनस्ट पॉलिटिक्स म्हणटा तें दाखयलो आनी ह्या भितर आसतना आमी देखून खूंय घुसपोन भायर सरले न्हय आमी पार्टी चेंज केलां कांय केलां सो ऑल दीस इज हॅपनिंग वाय बिकॉज वी वॉन्ट टू शो टू गोवा अँड इंडियन्स अँड गोवन्स एट लार्ज की तुमी जरी तरी ने भुरग्यांक आनी गूड इंटेन्शन आसलोले गूड पॉलिटिकल पार्टीक तुमी जरी तरी इलेक्ट करून हाडले जाल्यार आमकां गूड गवर्नन्स फावो जातली हांव लोकां कडेन एकू मागता आनी हांव परत परत येवले की दोन वर्सां एकू मागतलो की एक चान्स दिवपा जायो आमचे असलें एक चान्स दिवपा जायो आमी हें सगळें रिवोक करतले हें जितलें एम केलो आहा हें जितलें तेमी शेत करोवपाचें हें करपाचें पयस कोणा तो नाका पयस सगळ्याक जावं प्रत्येक गोंयकारा पयस जायो तो पयसो इलिगली मॅकॅनिजम तयार करपाक नाका जाल्यार गव्हर्मेंट सारको जावो आज आमगेले भुरगे जे म्हाका हिंगा झाडे देखून बांदार घेवन येयले ते गोरुंकार फार्मर ते असो मिनू म्हणलेलो तेगे गोरवां आहाय तेगे शेतां आहा त्रास करून पयशे जोडटाय ते सो ते एशको शेत इंकू मेळ्ळी जाल्यार तेंकां आनी आनी कित्याक काम करपा जाय सो सगळे लोक तशें करता आशिल्लो सो आज हें खूंय काय बंद जावपा जाय सरकारान हेजे नियाळ करपा जावो दॅट दीस थिंग शूड नॉट हॅपन सो तुका ह्या सरकाराचे होप ना हे सरकाराचे होप ना आनी बोकोन हे थोडे थोडे जे मिनिस्टर आहाय आज जर तूं तुजो एनवायरमेंट मिनिस्टराक पयसो जाय देंवपाक जावो फिशरीज मिनिस्टराक देंवपाक जावो PCP मिनिस्टराक देंवपाक जाय म्हूण सगळें म्हणटाय सो हे सगळे जात जाल्यार आज कितें जाल्यार कितें खूंय जाल्यार खूंय चुकता आनी म्हाका सांगता सरकार फायनली म्हणटा तो कोण द फेस ऑफ द सरकार इज द चीफ मिनिस्टर देन फायनली ही हॅज टू टेक अ डिसिजन कित्याक फायनली तेजी ब्लेम येता हे जे कोफुसांक कोताय हे जे आपल्याक पॉकेट भोताय हे जे दोंगर कातोताय आनी इलिगल आपल्याक गिरेस्तकाय वाडोवपाक सोदताय हे जरी तरी हे कोताय जाल्यार येत कोणाचेर सरकाराचे येता सो सरकाराचे सगळे सरकाराचे येवपा नाक जाल्यार यू शूड रिमूव दॅम आवट ऑर यू हॅव टू फेस द कॉन्सिक्वेन्सीस सो तुमकां आतां कळ्ळां आसतलें की आमी डायरेक्ट शेताचेर येवन हो साश्टीकार कित्याक केलो की आमच्यांनी आमगेल्या स्टुडियोक बसून सारको एअर कंडिशनाक बसून हो आमच्यांनी इश्यू डिस्कस करपाक जातालो पूण सद्याक आमी हांगा न्हाये म्हणल्यार गर्मी जावन घाम येवपाक जाय तरी आसतना आमी हांगा आयल्यात कारण आमगेलें सदांच ह्या माध्यमांतल्यान आमी एक हें करतात की गोंयचो सैम गोंयची जागो गोंयची जमीन ही आमकां राखून दवरपाक जाय कारण ती जमीन आमी हाडनाशिल्ली ती आमकां आमगेल्या पुर्वजांनी दिल्ली आनी आमकां ही जमीन आमगेल्या भुरगीं आमगे फुडली जी पिढी आसा ताका दिवपाक जाय सो ही जमीन राखून दवरप हें सगळें प्रत्येकाले कर्तव्य अशें म्हाका दिसता आनीक वेंदी म्हणटा असो जर आतां खरें म्हणल्यार हें कामां हाजेर सगळे सरकारान हे सगळे कायदे हाडिल्ले ते सारके लागू करून ते ही जमनी उरपाक जाय हाजेर हें करप पूण आज पयल्यार आमकां साकवाळे आवाज आयकूं येता वेरे आवाज आयकूं येता हांगा सामके करमणे आवाज सामको आयकूंक येता लोक सारके तिडकल्यात सो हाजेर एक आम सरकाराक एक ते की आतां हे जरी हे डायरेक्ट दोळ्यांनी पळयतकीर तांकां एखादें दिसपाक शकतले की ना खरें हे म्हणटात हे बोवाळ करता ते सारके आहा सो असले हाजेर इतली फ्रेजायल जमीन आहा ताजेर काँक्रीट प्रोजेक्ट हाडून ह्या जमनीची वाट लावप म्हणल्यार आमी आमच्या आमगेल्या धरतीची धरती आहा त्या आवय कडेन तिच्या आवयच्या खड्ड्याचेर फातर दवरप अशे तरेचे एक ते जावचे न्ही इतलेंच म्हणटा आनी आतां वेंदीन हें केलें तशें PCP मिनिस्टर जावं रेवेन्यू मिनिस्टर जावं ऑर बाकीचे जे कन्सर्न मिनिस्टर जावं एग्रीकल्चर मिनिस्टर जावं एनवायरमेंट मिनिस्टर आनी हे सगळ्याचे दखल घेवन हे अशें इलिगली कन्वर्शन जावपाचे जे सत्र चल्ला ते बंद करचे इतले कारण मागतात आतां आमी ही म्हणल्यार तशी ही आमी पयली सुरवात केल्या आमी शक्य आसल्यार आमी प्रत्येक जाग्याचेर वचून हे अशे जे इलिगली कन्वर्शन आसतात ते तुमचे मुखार हाडपाचो प्रयत्न करतले आनी शक्य आसल्यार आतां जशें आमी हांगा सामके तळ्याचेर येवन शेताचेर येवन जशें आमी हो शूट केला तसोच तुमकां त्या जाग्याचेर वरून आमी हे शूट दाखयतले कारण तुमकांय कळटलें की सद्याक गोंयाक कितें चल्लां आनी गोंयकार कित्याक लागून चांबळीत जाला हे तुमकां कळटलें जाल्यार डायरेक्ट जाग्याचेर येवनूच तुमकां पळोवचें पडटलें वेंदी तुका हांव देव बरें कर म्हणटा तुवें म्हाका खरें आपयलो पूण हांव तुका देव बरें कर म्हणटा कारण कितें जाण तूं हे कसले इश्यूज आहा ते आमगे ते स्टुडियोक बसून कितले आमी जर उलयले जाल्यार लोकांक कांय कळनाशिल्लें आतां लोक सारके डायरेक्ट पळयतात तेन्ना लोकांक कळटले की खरेंच आमगेले इश्यू हे म्हाका तूं म्हणटा तशें तूं गव्हर्मेंटाचेर एखादें आसतलो हांवूय गव्हर्मेंटाचे बॅजर आसतलो पूण म्हाका एक फेत आसा ती गोंयकाराचेर
गोंयकार म्हणटा तूं म्हणटा एखादें पयशे जाय म्हणटलो हें करतलो पूण निमाण कडेन एक करतलो की गोंयकाराक अजून दिसता की ही भूंय म्हणल्यार आपल्याली माय म्हणून सो तें मायक सांबाळून दवरपा खातीर गोंयकार हे फुडें येतले आनीक ताजे खातीर जर कितें करपाक जाय ते म्हाका ते करतले इतलेंच आमी आस्त बाळगुया आनीक एक हे मागया आमी आमगेले सेंट पॉल चॅपेला कडल्यान फुडले आयल्या सो ते सांगतान हे आमगे मिनिस्टर आहा तांचे बेसांव घालचे आमगे तकल्या मातशे उजवाड घालचो आनी अशें जे कितें चल्लां ते बंद जावचे इतलेंच आमी मागया आनीक आमचे जे सगळे पळोवपी आहात ताका हांव देव बरें करूं म्हणटा तुमकां आमी तसली यो आनीकय फुडें घेवन येतले पळयत रावात गोमंतक टी व्ही.